नमस्कार बीसी न्यूज च्या खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्यासोबत अशा प्रमुख पाहुणे आहेत, ज्या आहेत लेबर लॉ कन्सल्टंट आहेत स्नेहल पालांदूरकर, यांनी या विषयामध्ये अतिशय महत्वपूर्ण काम केलं आहे, मजुरांसाठी देखील काम केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कुठल्या प्रकारचं काम ते करतायत, त्यांची एक कंपनी देखील आहे, या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर नमस्कार, खूप खूप स्वागत आपलं. सगळ्यात पहिले आपण स्वतःबद्दल आमच्या दर्शकांना सांगावं. नमस्कार, मी स्नेहल पालांदूरकर, माझं ग्रॅज्युएशन हे BCS मध्ये झालेलं आहे, बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स. त्यानंतर मी 2012 साली MBA केलं. MBA हे मी HR आणि फायनान्समध्ये केलेलं आहे. त्यानंतर 2000 एंडिंगमध्ये माझं लग्न होऊन मग मी नागपूरला सेटल झाले आणि त्यानंतर 2019 मी मास्टर इन लेबर लॉज याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यानंतर मग मी माझी स्वतःची कंपनी स्थापन केली, द लेबर वर्ल्ड नावाची. माझ्या कंपनीमध्ये प्रोव्हिडंट फंड, ESIC, कॉन्ट्रॅक्ट लेबर लायसन आणि अशा प्रकारचे जे एका कंपनीसाठी जे काही लिगल डॉक्युमेंट्स लागतात किंवा सर्व प्रकारचे जे डॉक्युमेंट्स लागतात ते मी सगळ्यांना बनवून देत असते. आणि त्यानंतर एका कंपनीला जसं फॉर एक्झाम्पल शॉप ॲक्ट लायसनमध्ये जे काही डॉक्युमेंट्स, जे काही रजिस्टर मेंटेनिंग, पेरोल मॅनेजमेंट, कम्प्लायन्स प्रोसेस जे काही असतं ते सगळं एका कंपनीला मदत करते. हे झालं एम्प्लॉयरच्या दर्जाने. आता एम्प्लॉईजसाठी मी प्रोव्हिडंट फंड विड्रॉलिंग, त्यांचे कंपन्सेशन काढून देणं, ESIC मध्ये जर कोणाचा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्यांना मदत करणं, म्हणजे ESIC डिपार्टमेंटकडनं कंपन्सेशन काढून देणं त्यांचं, हे सर्व कामे मी करते. नक्कीच. तुम्ही द लेबर वर्ल्ड नावाची जी कंपनी स्थापन केली आहे त्यामागची तुमची नेमकी भूमिका काय आणि ती स्थापन करण्यामागे म्हणजे काय उद्देश होता आणि कशा प्रकारे ती स्थापन करण्यात आली काय सांगाल? मी ही 2020 सप्टेंबरमध्ये मी ही कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर मग मला 2020 हा कोरोना काळ होता तर पुष्कळ लोकांना पैशाची गरज भासत होती. जे लेबर्स असतात आणि जे मजूर आहेत, म्हणजे स्किल्ड अनस्किल्ड, जास्तीत जास्त अनस्किल्ड आणि सेमी स्किल्डला जे मजूर आहेत, या दर्जाचे जे मजूर आहेत त्यांना मी PF विड्रॉलिंग करून देणं हे काम मी ऍज अ CSR ऍक्टिव्हिटी म्हणून केलेलं आहे. तर यामधनं मला भरपूर गोष्टी कळल्या की एका कंपनीला काय लागतं किंवा एका लेबर्सला काय लागतं आणि त्यांना पैशाची गरज कितपत असते, तर त्यांना मी पुरेपूर मदत केलेली आहे. नक्कीच. आपण ज्याप्रमाणे मजुरांसाठी देखील काम केलेलं आहे आपण बघतो की आपल्याला अप अँड डाऊन येतात. एक लग्न झालेली स्त्री म्हटली की जबाबदाऱ्या या मोठ्या प्रमाणात असतात, तर मग घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळतोय? तुम्ही ज्या प्रकारे काम करताय, जे आपण बघतोय तुमचं यश जे बघतोय त्यामागचं गमक काय काय सांगाल? ऍक्च्युली मला घरून सपोर्ट भरपूर आहे कारण माझे हसबंड हे वेल एज्युकेटेड आहेत. ओके. आणि माझे घरी पण माझे इनलॉज आहेत ते पण वेल एज्युकेटेड आहे आणि माझी अशी भूमिका आहे कारण माझं MBA जे HR मध्ये झालं ना, तर मला मी जसं इंडोरामामध्ये काही काळ घालवलेला आहे तिथे, म्हणजे ॲज अ टाईम ऑफिस डिपार्टमेंटमध्ये, तर तिथे मला कळायचं की लोकांना प्रोव्हिडंट फंड काढायसाठी किंवा त्यांचं जर काही ॲक्सिडेंट झाले किंवा मजुरांना भरपूर प्रॉब्लेम्स येतात, तर मला तिथनं प्रेरणा मिळाली की नाही, यांच्यासाठी काहीतरी काम करायला हवं. नक्कीच. आणि घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला? नक्कीच होता मला घरच्यांचा सपोर्ट. बिलकुल. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की स्त्रियांचं अति अल्प म्हणजे असं तिथे आपल्याला दिसतात, तर तुम्ही या क्षेत्राकडे वळले आहात, तर या क्षेत्रामध्ये तुम्हाला बघून येणाऱ्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी त्यांना हा संदेश देऊ इच्छिते की तुम्ही एका कंपनीमध्ये जर तुम्ही ॲज अ HR म्हणून वर्क करत असाल किंवा वेलफेअर ऑफिसर म्हणून वर्क करत असाल किंवा IR ऑफिसर म्हणून वर्क करत असाल, तर तुम्ही आधी जसं HR मॅनेजर असते किंवा वेलफेअर मॅनेजर असते हा एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईज मधला दुवा असतो एक. ओके. तर तुम्ही दोन्हीकडले प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर योग्य ती तोड काढावी. नक्कीच. आपण बघतो की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात
त्या क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्हाला जे जी काम हवंय ती काम करणारी लोक त्या प्रमाणात तेवढी शिकलेली आहेत का, त्यांना त्या गोष्टींचं नॉलेज आहे का? नसतील तर तुम्ही या अशा लोकांसाठी काही प्रशिक्षण देणार आहात का की ज्यामुळे या क्षेत्रामध्ये देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील? हो, मी ऍक्च्युली जर मला मोस्टली यामध्ये जसं मी इंडस्ट्रीजमध्ये व्हिजिट करते ना, मला अवेअरनेस खूप कमी आहे या गोष्टीचा. जसं इंडस्ट्रीज म्हणजे एम्प्लॉयर लोकांना पण ही गोष्ट कळत नाही की पी एफचं कसं एक्झिक्युशन करावं, ESIC कसं एक्झिक्युशन करावं, आणि लेबर लोक हे जास्त शिकलेले नसतात, जास्तीत जास्त दहावी पास असतात. तर त्या हिशोबाने मी त्यांना प्रशिक्षण देऊ इच्छिते आणि मी सेमिनार पण राबवते. आतापर्यंत आपण तुम्ही जी माहिती सांगितली त्यातनं आपण बघितलं की आपण म्हणजे जे मजदूर आहे किंवा मजूर आहे यांच्यासाठी आपण काम केलेलं आहे, पण जे एम्प्लॉयमेंट येतात त्यांच्याकडनं ऍक्च्युली जो आपण म्हणतो पी एफ वगैरे जो ESI वगैरे कार्ड असतं त्याच्यासाठी काम केलं जातं, पण त्यांना पण अशा कंपनींची म्हणजे गरज असते की जिथनं हे काम इझिली व्हावं. तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? माझी कंपनी आहे द लेबर वर्ल्ड. मी हे एम्प्लॉयरसाठीच काम करते. ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज असतात त्यांच्यासाठी मी काम करते. एखाद्या कंपनीमध्ये 10 लेबर्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल ती, तर त्यामध्ये 10 लेबर असतात. तर ते पावरचा यूज करून जर 10 लेबरच्या वरती त्यांची कंपनी काम करत असेल तर त्यांना पी एफ आणि ESIC अनिवार्य असतं. तर एका कंपनीमध्ये या सगळ्या गोष्टींचं पी एफ म्हणजे काय, पी एफ हे असतं की ज्याच्यामध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई कडनं 12-12% हे डिडक्ट होऊन पी एफ डिपार्टमेंटला सबमिट होतं आणि त्यावर पी एफ डिपार्टमेंट 8.75% व्याजदर देतं दरवर्षी. ओके, तर ही एक सेव्हिंग स्कीम आहे. आणि ESIC जी आहे ही एक इन्शुरन्स स्कीम आहे. जसं कंपनीमध्ये काही ऍक्सिडेंट होतात तर जो ऍक्सिडेंटचा भार आहे तो पूर्ण एम्प्लॉयरवर येऊ नये यासाठी ESIC डिपार्टमेंट काम करत असतं. या सगळ्या गोष्टी मी करते आणि या सगळ्या गोष्टींना गाईड म्हणजे कंपनीजला गाईड करणं किंवा एम्प्लॉयर्सला गाईड करणं या सगळ्या गोष्टी मी करते. ऍज अ कन्सल्टंट म्हणून काम करते मी त्यांचं. द लेबर वर्ल्ड कन्सल्टन्सी थ्रू आपण आणखी कुठल्या प्रकारची कार्य करतो काय सांगाल? मी लेबर वर्ल्ड कन्सल्टन्सीमध्ये प्रोव्हिडंट फंड, ESIC, शॉप एस्टॅब्लिशमेंट लायसन, कॉन्ट्रॅक्ट लेबर लायसन आणि पेरोल मॅनेजमेंट आणि लेबर वेलफेअर फंड हे सगळे कामं, म्हणजे एका कंपनीला लागणाऱ्या सगळ्या लीगल गोष्टी ज्या आहे ना, एक कम्प्लायन्स प्रोसेस, जे सॅलरीमध्ये ज्या डिडक्शनच्या प्रोसेस असतात या सगळ्या मी करते. आणि सॅलरी प्रिपेअर करून देण्यापासून ते मी असेसमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी करते. धन्यवाद स्नेहल मॅडम, आपण येऊन इतकी छान माहिती जी आहे लेबर लॉ बद्दल दिलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या कार्याबद्दल सांगितलं त्यामुळे अधिकच आम्हाला जास्त चांगली माहिती कळू शकली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा BCL न्यूज. नमस्कार.